नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पवार मॅडम हडस हाय स्कूल रामदास पेठ नागपूर येथे सहायक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आज आपण वर्ग 9 विषय मराठी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 4 शिकणार आहोत. पाठाचं नाव आहे नात्यांची घट्टबीण आणि लेखिका आहेत मीराताई शिंदे. लेखिका मीराताई शिंदे ह्या प्रसिद्ध लेखिका म्हणून ओळखल्या जातात, त्याचबरोबर प्रसिद्ध कवयित्री म्हणूनही सुद्धा त्या ओळखल्या जातात. विविध नियतकालिके आणि मासिके यामध्ये त्यांनी विपुल प्रमाणामध्ये लेखन केलेलं आहे. विद्यार्थ्यांनो, हा जो पाठ आहे नात्यांची घट्टबीण, हा पाठ आवाम 2010 साली जे मासिक प्रसिद्ध झालेलं होतं या मासिकातून लेखिका मीराताई शिंदे यांनी आपल्याला हा पाठ अभ्यासाला दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, प्रत्येक माणूस, तुम्ही आम्ही सर्व, प्रत्येक माणूस हा अनेक नात्यांनी परस्परांशी घट्ट बांधलेला असतो. जन्मापासून सुरू झालेला आपला हा नात्यांचा प्रवास आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत हा सुरूच असतो. कारण लेखिका मीराताई शिंदे यांनी या नात्याची ही जी घट्ट वीण आहे ती सहज आणि परिणामकारकपणे या पाठातून त्यांनी रेखाटलेली आहे. बघा बळा, जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा जन्माबरोबरच, म्हणजे किंवा आपल्या नाळेबरोबरच, नाळ माहितीये बळा, लहान बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याच्या बिंबीशी नाळ अशी जोडलेली असते. कारण बाळ जेव्हा आईच्या गर्भाशयामध्ये असतं तेव्हा गर्भाशयामध्ये या नाळेमार्फतच त्याला सगळी जीवनसत्व मिळत असतात, त्याला जीवन मिळत असतं. आणि अशी ही भल्ली मोठी नाळ, याबरोबरच संडात नावाची एक भल्ली मोठी माळ आपण जन्माबरोबरच सोबत घेऊन येतो. आपला जन्म होतो आणि नवीन नातं निर्माण होतं. आपण कुणाचा तरी मुलगा, कुणाची तरी मुलगी ना, म्हणजे आपली आई, वडील, काका, काकू, मामा, मामा, मामी, मावशी, ताई, दादा, ही सगळी नाती आपल्या जन्माबरोबरच आपल्या सोबतीला जन्माला येतात. आणि जीवन जगत असताना या माळेबरोबरच या नात्याची ही जी मणी आहेत ना माळ्यांनो, हे मणी एक एक जर त्या माळेमध्ये व्यवस्थितपणे जर गुंफल्या जर गेले तर त्याची सुंदर अशी माळ तयार होते. पण एखादा मणी जर त्यातून जर निखळला तर मात्र बाकीचे मणी सुद्धा विखुरायला वेळ लागत नाही. आणि मग म्हणावं लागतं, रानो माळ सुटले धागे, रानो माळ सुटले धागे, जागो जाग विखुरले म्हणे. एक एक नाती आठवताना नयने आली पानावणी, अशी ही नाती असतात बाळांनो. तर माणूस जन्माला येतो तोच मुळी नाती सोबत घेऊनच. आपण जन्माला येतो आणि आपली ही रक्ताची नाती जन्माला येतात, त्याचबरोबर मग काही सहवासातून, वातावरणातून अनेक नाते, एक एक मणी आपण या माळेमध्ये गुंफत जातो. त्यातूनच मग परकीय, नेपरकीय नाती, स्वकीय नाती हेही सुद्धा नंतर कळायला लागतं. जी नाती हृदयापासून, मनापासून जी जोपासली जातात ती स्वकीय होऊन जातात आणि काही नाती मात्र दोन हात दूर असतात, म्हणजे परकीय असतात. अशी ही नात्यांची घट्ट वीण बाळांनो. नातं तुझं माझं, हे नातं बघा बाळांनो, प्रत्येक आहे. पहिलं नातं ते म्हणजेच आई आणि लेकरू, माय लेकराचं हे नातं. आई, आई एक नाव असतं, घरातल्या घरात गदबदलेलं गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आणि नसली कुठंच तर नाही म्हणवत नाही. आई असते जन्माची शिदोरी, ती सरतही नाही आणि उरतही नाही, असे आपले फकीरराव शिंदे कवी म्हणतात. आणि म्हणूनच ही आई जी आहे, ही आई आपल्या मुलाला जन्मापासून जन्मभर त्याची जडणघडणच करत असते बाळांना. कधी ती चित्रकारासारखी, म्हणजे हातामध्ये कुंचला घेऊन जेव्हा एखादा उत्कृष्ट चित्रकार जसं आपलं चित्र रेखाटतो ना बाळांना, तशी प्रत्येक आई आपल्या बाळाची जडणघडण करत असते. कधी ती चित्रकार होते, कधी शिल्पकार होते, तर कधी मूर्तिकार होते. कधी ती उबदार शाल, तर कधी कणखर ढाल सुद्धा होते. अशी ही आई आपल्या लेकराला सदैव घडवतच असते, जडणघडण करतच असते.
आपण पाहता पाहता लहानाचे मोठे होत जातो कारण या जगाच्या रहाटगडग्यामध्ये या जगाच्या प्रवासात जन्म झाला की आपल्याला प्रवास करावाच लागतो आणि आपल्या जन्मापासून सुरू झालेला हा प्रवास या प्रवासात सगळ्यात महत्त्वाचा घटक जर कोण असेल तर ते असतात आपले वडील बाप नावाचं भला आपल्या सोबत येतो कारण माझ्या मुलाने माझ्या मुलाला व्यवस्थितपणे जीवन जगता आलं पाहिजे एक मार्गदर्शक म्हणून ना आपला बाप आपल्या सोबतीला येऊन जातो आणि बाप आणि लेकरू यांच्यामध्ये संवादाचा सेतू जर बांधला गेला ना बाळांनो तर हे नातं सुद्धा उत्कृष्ट नातं ठरतं मैत्रीच्या नात्यासारखं असं हे नात्याची घट्ट बीम आधी सुरुवातीला मायलेकराचं नातं आणि नंतर बापलेकरांचं हे नातं पाहता पाहता लेकरं मोठी होतात आई वडिलांना काही कळतच नाही कारण लेकरू कितीही जरी मोठं झालं तर प्रत्येक आई वडिलाला आपलं लेकरू हे लहानच वाटतं पण पाहता पाहता मुलांच्या लेकरांच्या पंखामध्ये बळ येतं आणि पंखामध्ये बळ आल्यानंतर हीच लेकरं लहानाची मोठी झाल्यानंतर साता समुद्रापार जातात आणि साता समुद्रापार जात असताना आई वडील मात्र त्याही क्षणाला आपल्या लेकरांना काय देतात आशीर्वादच देतात आणि हा आशीर्वाद देत असताना ओठावर हसून चेहऱ्यावर आनंद पण डोळ्यात मात्र अश्रू असतात बाळांनो वडिलांचंही तसंच असतं आपल्या उपरणाने केव्हा तो आपल्या डोळ्यातले अश्व पुसून घेतो काही कळतच नाही आई वडिलांचं अंतकरण त्याही वेळेला खिळखिळ तुटत असतं पण इलाज नसतो लेकराच्या सुखासाठी ते काहीही करायला तयार होतात असं हे आपलं नातं हे नातं पाहता पाहता आपण मोठी होत जातो आणि नंतरचं नातं आहे बाळांनो मैत्रीचं नातं आणि असं म्हणतात ना रक्ताच्या नात्यापेक्षाही मैत्रीचं धागं अधिक दृढ असतं असं म्हणतात मैत्रीचं नातं अधिक दृढ असतं कारण या मैत्रीचं नातं जे आहे ना बाळांनो हे मैत्रीचं नातं कसं असतं सूर्योदय झाला की सूर्याची किरण जशी आपल्या घरामध्ये प्रवेश करतात ना बाळांनो तसाच एखादा मित्र किंवा एखादी मैत्रीण आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश करत असते ही मैत्री कारण या मित्र दिसतो मित्र दूर होतो पण मैत्री मात्र कधीही दुरावत नाही मित्र दूर असूनही आपल्याला जवळसा वाटतो अशी ही मैत्री हे मित्र आपले हितचिंतक असतात शुभचिंतक असतात आपले मार्गदर्शक असतात आपले गुरु सुद्धा हे मित्रच असतात असं हे मैत्रीचं नातं सुद्धा आपल्या या जीवन प्रवासामध्ये तयार होत आणखी नातं आहे बाळांनो आपण ज्या ठिकाणी कारण मनुष्य नावाचा प्राणी हा समाजशील प्राणी आहे या समाजामध्ये त्याला राहावं लागतं या समाजामध्येच त्याला त्याचा आपला हा जीवनाचा प्रवास करावा लागतो आणि या जीवनाच्या प्रवासामध्ये आणखी एक नातं असतं बाळांनो ते म्हणजे शेजार धर्म हे नातं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आणि या शेजार धर्मामध्ये जर शेजारी जर प्रेमाचे संबंध जर असतील तर हे नातं अधिक फुलतं पण शेजार धर्मामध्ये जर शत्रुत्व जर असेल तर ही वैराची भावना सुद्धा निर्माण व्हायला वेळ लागत नाही अशीही सुद्धा शेजार धर्माची नाती असतात आणखी अतिशय महत्वाचं नातं तुम्हाला सर्वांचं आवडतं नातं जर कोणतं असेल ना बाळांनो ते म्हणजे आजी ना आजी आजोबा म्हणजे आई वडिलांपेक्षाही प्रिय असणारे आई वडिलांपेक्षाही जास्त जवळचं असणारं नातं जर कोणतं जर असेल तर आजी है ना उबदार शाल कणखर ढाल आई असते पण अतिशय हळुवारपणे आपल्याला गुंजारणारे कोण जर असेल तर आजी लहानपणी बालकथांमधून आपल्यावर संस्कार करणारी जर कोण असेल तर ती असते आजी हे नातं आज कुटुंबातून दुर्दैवाने म्हणावं लागतं नामशेष होताना दिसत आहे आणि हे नातं बघायचंच जर असेल तर कधी काळी आपल्याला आपले पाय वृद्धाश्रमाकडे वळवावे लागतात असं हेही सुद्धा नातं असतं बाळांनो आणखी नातं आहे बाळांनो पाहता पाहता आपण आपला जन्म होतो पाहता पाहता आपण लहानाचे मोठे होतो तारुण्यामध्ये प्रवेश करतो या तारुण्यामध्ये अनेक नाती आपण जुळवून घेतो रेशमाच्या घट्ट बसलेल्या गाठी ही नाती म्हणजे काय तर रेशमाच्या घट्ट बसलेल्या गाठी आहेत पुन्हा उकलताच येत नाही आणि तोडल्यात तर परकीय होऊन जातात दुरावतात
आणि ही नंतर मात्र कधीही जुळत नाही अशी ही नातेवाईकांनो नात्यांचा हा प्रवास पाहता पाहता लहानापासून तारुण्यामध्ये येऊन जातो तारुण्यातून वार्धक्याकडे कधी वाटचाल करतो आपलं आपल्यालाही कळत नाही आणि वार्धक्याकडे आपण वाटचाल केली की मग आपल्याला आठवतो तो आपला भूतकाळ आपल्या भूतकाळातली सारी नाती आपल्याला आठवायला लागतात अभिमान सन्मान अहंकार धन संपत्ती काहीच आठवत नाही आणि वार्धक्याकडे वाटचाल करत असताना कारण आता माहिती असतं की आता काय आपण पिकलंपान कधी गळून पडणार काही सांगता येत नाही पण हे पिकलंपान गळून पडल्यानंतरही सुद्धा निसर्गाचा नियम आहे म्हणून जिथे संपत तिथेच सुरुवात होत आहे कारण आपण गेल्यानंतर पुन्हा आणखी नवीन आत्मा जन्माला येणारच आहे आणि म्हणून वार्धक्याकडे वाटचाल करत असताना असं वाटतं की सगळी नाती कुठे असावीत आपल्या जवळ असावीत असं वाटायला लागतं आणि नात्यांचा हा प्रवास बाळांनो सुरू होतोय ही नात्याची वीण जी आहे ना ही नात्यांची वीण सुद्धा तशीच घट्ट आहे बाळांनो तुम्हा सर्वांना घट्ट पकडून ठेवणारे अशी ही नात्यांची घट्ट वीण लेखिका मीराताई शिंदे यांनी या पाठामध्ये सांगितलेली आहे धन्यवाद बाळांनो